तर मित्रांनो, आता वाजलं आहे रात्रीचे 10 आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल इतक्या रात्री भाऊ कुठं फिरतोय. तर मित्रांनो, एवढी प्रवासी मंडळी बघून तुम्हाला तर अंदाज लागला असेल, तर मी चाललोय घरी. आणि तुम्हाला माहिती आहे आता जवळच येते रक्षाबंधन, तर रक्षाबंधन निमित्त थोड्या सुट्ट्या बिट्ट्या काढून आता चाललो 4-5 दिवस घराकडे. घरी जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, तो आनंद म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत, मी शब्दांमध्ये सांगू शकत एवढा आनंद होतोय घरच्यांना भेटण्यासाठी. अरे आतुरतेने वाट बघत होतो या दिवसाची, कधी मी घरी जाईल, कारण इतक्या दिवसापासून इथं आलो आहे आणि मन लागत नव्हतं माझं. हे बघा, याने डिस्टर्ब केलं मला. काही जणी मी बसमध्ये बसलेलो. मी बसमधून उतरलो आणि मी आहे नाशिक फाटा. तर मी आता नाशिकच्या बसमध्ये बसणार आहे. तरी तुम्ही थोड्याच अंतरावर नाशिक बसस्टॉप आहे, तर त्या नाशिक बसस्टॉपवरती मी जातो आहे आणि तिथं नाशिकची बस आहे. नाशिकच्या बसमध्ये बसेल आणि तिथून परत मला माझं गाव म्हणजे सटाणाची बस चेंज करावं लागणार, की डायरेक्ट सटाणा बस नाही आहे 6 वाजेनंतर. तर असं कोरोनामुळे त्यांनी बंद केलेलं आहे आय थिंक. मॉर्निंग गाईज, सकाळचे वाजले 6 आणि मी पोहोचलेलो आहे माझ्या फायनल डेस्टिनेशन म्हणजेच सटाणा. या बागलान हा माझा तालुका आहे, बागलान म्हणजेच द लँड ऑफ टायगर. सटाणाहून अजून मला 18 किलोमीटर जायचं आहे माझ्या गावाला. तर मी आता त्या बसचा वेट करतो आहे, सो मला वेट करावं लागणार. आणि रात्रीचा किस्सा म्हणजे मी येणार होतो शिवशाहीने, पण शिवशाही पूर्णपणे बुक होती, म्हणजे रिझर्वेशन केलेलं होतं आणि माझं रिझर्वेशन करायचं राहिलं आणि अचानक बेद ठरला म्हणून मी आलोही नाही. तो येण्याचं पण माझं फिक्स नव्हतं, त्यामुळे मी रिझर्वेशन नाही केलं. सो मी आपल्या या लाल परी बघताय माझ्या मागे या बसने आलो, बट आय एन्जॉय दॅट. पूर्ण बस भरलेली होती आणि शेवटी बसावं लागलं. अनदर इम्पॉर्टंट पॉईंट, हे जे बस स्टँड दिसतं आहे माझ्या पाठीमागे खूपच मोठे, असं बस स्टँड तुम्हाला पाहण्यासाठी मे बी बिग सिटीमध्येच दिसेल. खूप मस्त बस स्टँड आहे आणि खूप डेव्हलप आहे आणि खूप मोठा आहे, एरिया पण खूप मोठा आहे. आणि तर ह्या बस स्टँडची खासियत म्हणजे इथून लांबलांबपर्यंत बसेस जात असतात, जसं की मुंबई, पुणे, धुळे, नंदुरबार, नगर आणि त्याचबरोबर गुजरातवरूनही भरपूर बसेस इथं येत असतात, कारण की हा जो तालुका आहे गुजरात बॉर्डरजवळ आहे आणि गुजरातमधून भरपूर बसेस इकडे येत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे टुरिझमसाठी स्पेशल बसेस आहेत, जसं की सापुतारा हिल स्टेशन, साल्लेर, मुल्लेर. आणि तुम्हाला माहिती आहे बागलान तालुका हा गडकिल्ल्यांनी नटलेला, तसंच मंदिरांनी आणि निसर्गाने रम्य हा तालुका आहे. आणि बागलान तालुक्यामध्ये असे खूप पर्यटन स्थळे आहेत, तुम्ही पुढील क्लायवॉकमध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही चॅनलला, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. COVID-19 पॅन्डेमिकमुळे अख्ख्या बस बंद होत्या रुरल एरियामधल्या, तर त्या आता ओपन झालेल्या आहे. आत्ताच बस क्लीन वगैरे करून आणलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये कोणीच नाही आहे, मी एकटा आहे. फायनली मी आता घरी आलेलो आहे आणि पोहोचलो आत्ता, जस्ट 5-15 मिनिट झाले आणि आता आम्ही एन्जॉय करतोय गाण्यांचा. सो आय एम एन्जॉईंग विथ दिस चिल्ड्रन्स अँड दिस इज माय नेफ्यूज आर एन्जॉईंग. तर मी जास्त गाणं वाजू नाही शकत, नाही तर कॉपीराइट स्ट्राइक भेटेल आपल्या चॅनलला. ए काय घड्याय ए डॉन अँड दिस इज अ व्हेरी व्हेरी क्यूट गर्ल. हा मला खूप आवडतो. हां हा ड्रेस दिसेल का मला? हा ड्रेस दिसेल का? का नाही देणार? मी मोठा आहे. ए यार दे ना. कट करायचं बरं का, व्यवस्थित कट कर. आणि तर मित्रांनो, आम्ही हे बघा किती झाडे लावले आहेत इथं, पूर्ण ग्रीनरी आहे आपल्या घरासमोर. हे पण मीच लावलेलं आहे चाफ्याचं. नंतर तुम्हाला अजून दाखवतो हे जास्वंदचं. नंतर हे याला काय म्हणतात पूजा, इंग्लिश काय थोर, आणि याचं काय आपण भेंडी म्हणतो जनरल लँग्वेजमध्ये. आणि इकडं बघा ॲलोवेरा,
नंतर हे कोणतं का जास्वंदच आहे, पण ते त्याचा थोडासा प्रकार वेगळा आहे. आणि दिस इज अनार, वेस्टेड अनार आहे ते, प्रोमोग्रॅनेट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि याला म्हणतात सेतूचं झाड, याला येतं असं मस्तपैकी फळ. वाव, दिस इज व्हेरी व्हेरी स्वीट. आणि हे खातात ना वाटतं. दिस इज माय लिटल सिस्टर, आणि आता मला राखी बांधेल, आम्ही सेलिब्रेट करतोय. हे काय लावायचं? सांगशील का आजमध्ये? सॉरी, आय एम गिव्हिंग दिस गिफ्ट टू माय सिस्टर. आमच्याकडे अशी पद्धत आहे, सिस्टर लहान असेल तरी पण तिचे पाय पडायचे. आशीर्वाद दे का त्याला? थँक यू. दिस इज माय यंगर सिस्टर स्प्रिंग. छोटे यार साखर काहीतरी मस्त आणायचं ना, पेढे वगैरे काय काय लॉकडाऊन फ्री झालं बाहेर असं. सर्व बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. वी हॅव जस्ट सेलिब्रेटेड रक्षाबंधन. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं जातं श्रावण महिन्यामध्ये. बहीण आपल्या भावाला एक रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असतं, आणि जे हे रक्षासूत्र तुम्हाला दिसतंय हे आपलं रक्षण करत असतं, हे असं हिंदू धर्मात मानलं जातं. तर तसंच आम्ही आत्ता सेलिब्रेट केलेलं आहे, तसंच मी गिफ्ट पण दिलेलं ॲज अ गेस्ट. तर गिफ्ट द्यायला काही म्हणजे विशेष नव्हतं माझ्याकडे, मला टाईम नाही भेटल्यानंतर मी गिफ्ट आणणार होतो आपल्या बहिणींसाठी. सो नेक्स्ट टाईम कोच तो देंगे उनको. तर भाव बहिणींच्या नात्याबद्दल बोलायचं गेलं तर खूप कॉम्प्लिकेटेड असते. जसं टॉम अँड जेरी माहिती का तुम्हाला, कधी मस्ती तर कधी भांडण, तसंच आमचं पण काही भांडण झालं होतं, पण आम्ही गोड झालेलो आहे. ते प्रत्येक भाऊ बहिणीमध्ये होत असतं. बहिणीची किंमत आपल्याला तेव्हाच कळत असते जेव्हा ती आपलं माहेर सोडून जात असते, म्हणजे आपल्याला सोडून जात असते सासरकडे, तेव्हा बहिणीची खरी किंमत कळत. लहानपणी सगळ्यात पहिली मैत्रीण आपली बहीण असते, तसंच बहिणीचाही सगळ्यात पहिला मित्र भाऊ असतो. लहानपणी भाऊ आपल्या बहिणीवर बापासारखं प्रेम करत असतं, तसंच बहीण ही आपल्या भावावर आईसारखं प्रेम करत असतं. म्हणजे नातं म्हणजे खूप वेगळंच नातं असतं, त्याबद्दल सांगायला गेलं तर शब्दच कमी पडतील. जाता जाता मी एका शब्दात सांगेल भाव बहिणीचं नातं म्हणजे काय. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून अजिबात करमेना. की गाईस, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल. खूप मस्त पद्धतीने हा व्लॉग मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जरा मी थोडा लुक बघितला का तुम्ही शेट लोकासारखा, तर जाता जाता एक डॉल. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शीट लोक. इट वॉज जस्ट फॉर फन. आपण काय शेट लोक बीट नाही, आपण एकदम सर्वसाधारण माणूस आहे, तुम्हाला तर माहितच असतं. भेटूया नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.